हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू उर्मिलाज किचन। फ्रेंड्स, आपण आज गव्हाची खीर बघणार आहोत। थंडीचे दिवस चालू आहेत, पौष्टिक आणि हेल्दी लहान मुलांसाठी पण आणि सर्वांसाठीच, तर छान अशी गरमागरम आपण गव्हाची खीर करणार आहोत। तर बघा, गव्हाची खीर करताना नेहमी खपली गव्हाची करतात, म्हणजे जोड गव्हाची, पण सध्या आता खपली गहू आपल्याला बाजारात मिळतच नाहीयेत, त्याच्यामुळे मी इथे बघा फक्त साधे गहू घेतलेले आहेत, जे आपण रोजच्या वापरामध्ये आपण चपातीसाठी किंवा पोळीसाठी वापरतो तेच गहू आहेत, बघा ते घेतलेले आहेत। तर बघा, ह्या वाटीने आपण ही एक बाउल भरून मी क्वांटिटी हे गहू घेतलेले आहेत, हे 2 ते 3 तास पाण्यामध्ये भिजत घातले होते, त्याच्यानंतर 3 तासानंतर हे ह्या चाळणीमध्ये मी असे सुकायला लावले होते। बघा, हे सुकलेत पूर्ण, त्यातलं पाणी पूर्ण गेले, बघा पूर्ण कोरडे झाले, ते बघू शकताय तुम्ही, एकदम कोरडे झालेले आहेत। तर आता आपण हे गहू काय करायचे, आपण आता हे कुकरला लावून घेणार आहोत। पहिलं ह्याचा आपण रवा करणार आहोत मिक्सरमध्ये, तुमच्याकडे उखळ असेल तर तुम्ही उखळातही काढू शकता किंवा मिक्सरला, तर मी मिक्सरला ह्याचा पहिला रवा करून घेणार आहे। जास्त पेस्ट करायची नाही किंवा जास्त मोठे नाही ठेवायचे, ओबडधोबड आपण असे क्रश करून घेणार आहोत। चला आपण आता ह्याचा रवा करून घेऊया। आपण आता मिक्सरच्या भांड्यात हे गहू घेणार आहोत। हा, हे बघा फ्रेंड्स, आपण मिक्सरमधून हे असं सगळं पूर्ण काढून घेतलेलं आहे। बघा हे बघा, एकदम मस्त काढून घेतलंय, बघा बघू शकताय। आता आपण हे कुकरला लावायचंय आपण, आणि लावताना पाणी भरपूर टाकायचं, आणि 5 ते 6 शिट्ट्या काढून घेणार आहोत आपण। हा, हे बघा, हे आपण आता कुकरमध्ये टाकणार आहोत। 1 चमचा साजूक तूप टाकले, चिमूटभर, आपण गोडाचा पदार्थ आहे म्हणून आपण चिमूटभर मीठ टाकणार आहोत, म्हणजे चव जरा खूप छान लागते। 5 ते 6 शिट्ट्या आपण काढून घेणार आहोत। हे बघा फ्रेंड्स, आपल्या 6 शिट्ट्या झालेल्या आहेत, आता आपण बघूया आपलं शिजलेत का नाही ते गव्हाचे। हे बघा, एकदम मस्त, एकदम मऊ शिजलेलं आहे, आपण आता काढून घेऊया। हे बघा, मस्त असं शिजलेलं आहे, आपण आता पुढची प्रोसिजर बघूया। हे बघा फ्रेंड्स, आपण आता एक कढई ठेवलेली आहे मोठी, आणि आपण आता गॅस पेटवलेला आहे। 1 ते 2 चमचे तूप टाकणार आहोत, साजूक तूप टाकलेलं आहे, आणि आपण दुधामध्ये नाहीत करणार आहे, दूध वरून घ्यायचंय, कारण दुधामध्ये जर केली खीर तर जास्त दिवस टिकणार नाहीये, दुधामुळे खराब होते लवकर। जर आपण विदाऊट दुधाची पाण्यामध्ये जर केली तर आपल्याला कमीत कमी 4 ते 5 दिवस आपण फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकतो। तर चला, इथे तूप गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण हे शिजवलेलं गव्हाचा रवा आपण टाकणार आहोत। आपण हे आपण सगळं टाकलेलं आहे मिश्रण, आता आपण याच्यामध्ये गूळ ऍड करणार आहोत। हे बघा फ्रेंड्स, आपण आता गूळ टाकणार आहोत आपण याच्यामध्ये। हे बघा फ्रेंड्स, आपलं सगळं मेल्ट झालेलं आहे गूळ, आणि हे आपण आता खोबऱ्याचे काप टाकलेले आहे, तुम्ही ओल्या पण खोबऱ्याचे काप टाकू शकताय। त्याच्यानंतर आपण हे बदामाचे काप घेतलेले आहेत, ते टाकलेले आहेत। त्याच्यानंतर जायफळ पूड टाकलेली आहे 1 चमचा, त्याच्यानंतर वेलची पावडर 1 चमचा घेतलेली आहे, आणि पाणी पाण्यामध्येच केले, बघा दुधामध्ये मी केलेले नाहीये। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही सर्व करताना तुम्ही वरून दूध घेऊ शकता। ही खीर बघा पौष्टिक आहे, खूपच थंडीचे दिवस आहेत, आणि कमीत कमी 4 ते 5 दिवस मस्त ठेवून तुम्ही खाऊ शकता, आणि टिकते बघा, आणि खूप छान झालेली आहे, बघू शकताय। आता आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया। हे बघा फ्रेंड्स, आपण आता मस्त आपली खीर आपण सर्विंग बाउलमध्ये काढत आहोत। आपण आता आपली मस्त खीर झालेली आहे गव्हाची, आपण थोडेसे खोबऱ्याचे काप वरून टाकूया, आणि बदामाचे काप पण आपण टाकूया। हे बघा, तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहायला विसरू नका। सो भेटू नेक्स्ट व्हिडिओला, तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या, मस्त खा, स्वस्थ राहा, बाय बाय।